एकदा असं घडलं, एक कुणी योगी स्वतःबद्दल खूप अभिमान असलेला आला आणि त्यानं पाहिलं शिवाला नुसतं तिथे बसलेलं, आणि त्यानं त्याकडे पाहिलं आणि त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. शिवानं काही प्रतिसाद दिला नाही, नुसता बसून राहिला. म्हणून त्याने अपशब्द वापरून चिडवण्याचा प्रयत्न केला. शिवानं काही प्रतिसाद दिला नाही, मग त्यानं त्याला हातानं धक्का दिला आणि म्हणाला, तू नुसतंच तिथे बसू नयेस, कारण तुला माझी भीती वाटते. मला जे ज्ञात आहे ते तुला ज्ञात नाही. माझ्याकडे सिद्धी आहे ती तुझ्याकडे नाही. हे नुसतं वैत्यागाच्याही पलीकडे गेलं. म्हणून शिवानं एक केस उपटून काढला त्याच्या डोक्यावरून आणि त्यातून एक राक्षस तयार केला आणि त्या राक्षसाला सांगितलं, या योग्याला खाऊन टाक, खाऊन टाक त्याला, तो या धरतीवरून चालता कामा नये. काही मिनिटातच तो राक्षस मोठा झाला आणि त्या योग्याच्या मागे धावू लागला. तो योगी प्रचंड घाबरला. मग साहजिकच त्यानं येऊन शिवाच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणाला, कृपा करून मला वाचव, या राक्षसाला मला खाऊ देऊ नकोस. मग शिवानं लगेचच मन बदललं आणि म्हणाला, ठीक आहे, सोड त्याला, जाऊ दे त्याला. मग तो योगी तिथून घाबरून पळून गेला. तो राक्षस तिथेच उभा होता, भुकेनं कासावीस झालेला, कारण त्याला फक्त खाण्यासाठीच तयार केलं होतं. म्हणून तो म्हणाला, आता मी काय करावं, आता तू त्या योग्याला सोडून दिलं, आता मी काय करू. शिवा ध्यानावस्थेत जाऊ लागला होता. तो म्हणाला, हॅ, तू स्वतःलाच खाऊन टाक. आणि मग शिवाने वळून त्याच्याकडे पाहण्याआधीच त्यानं स्वतःलाच खायला सुरुवात केली. जेव्हा शिवानं त्याच्याकडे पाहिलं, त्याचं सगळं शरीर गेलेलं होतं, फक्त त्याचा चेहरा आणि दोन हात उरले होते. तर तो त्याच्याकडे पाहत राहिला, किती पटकन तू स्वतःला खाऊन टाकलंस, तू सर्वात कीर्तिवान चेहरा आहेस, फक्त चेहरा राहिलाय, तू सर्वात कीर्तिवान चेहरा आहेस, तू सर्व देवांच्याही वर आहेस. यातूनच आजही जवळपास प्रत्येक भारतीय मंदिरामध्ये एक चेहरा असतो जो स्वतःचेच हात खात असतो, ज्याला म्हणतात कीर्तिमुख, सर्वात कीर्तिवान चेहरा. तर शिवानं ओळखलं, आदियोगीने हे ओळखलं की जो स्वतःला खाऊन टाकतो, जो स्वतःला नाहीसं करतो, तो सर्वात कीर्तिवान चेहरा आहे या धरतीवर. तो सर्व देवांच्याही वर असला पाहिजे. ही ती रात्र आहे जेव्हा तुम्ही मला वचन दिलं पाहिजे की तुम्ही एक कीर्तिवान चेहरा बनाल. अजूनही हात उरलेले आहेत, तुम्ही खाऊन टाकले नाहीये, तुम्ही सांगू शकता मला? ही स्वतःला काहीतरी बनवण्याची रात्र नाहीये, ही स्वतःला शून्य करून टाकण्याची रात्र आहे, जेणेकरून तुम्ही खरोखर एक कीर्तिवान चेहरा बनाल. कारण आता तुम्ही ओझ नाही वाहत आहात तुमच्या व्यक्तित्वाचं, तुम्ही ते जीवन एक ओझ म्हणून वाहत नाही आहात. महाशिवरात्र म्हणजे ही अशी एक रात्र आहे जेव्हा तुम्ही स्वतःला खाऊन कीर्तिमुख किंवा कीर्तिवान चेहरा बनलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळ्या देवांच्याही वर असाल.